नमस्कार वैशाली रेसिपी मराठी मध्ये मी वैशाली तुमचे मनापासून स्वागत करत आहे। तर आज ना आपण मैसूर पाक बनवायचा आहे, तर तो कसा बनवायचा ते पण आज आपण पाहूया। तर त्याच्यासाठी मी एक ह्या वाटीने मोजून का नाही एक वाटी चण्याचं डाळीचं पीठ घेतलेलं आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे, थोडी कमी घेतली एक वाटीपेक्षा, आणि एक वाटी तेल घेतलं आणि त्याच्यातच दोन चमचे तुपाचे टाकलेले आहे। तर हे तेल सर्वप्रथम आपण गरम करायला ठेवूया। कडक झालं पाहिजे चांगलं आणि पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे। तर आपण एक वाटी साखर आपण घालणार आहोत आणि त्याच्यातच अर्धी वाटी पाणी घालणार आहोत। तर ह्याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे असा एक तारी किंवा दोन तारी नाही पण पूर्ण असं साखर विरघळली पाहिजे, असं ढवळत राहायचं एक दोन मिनिट साखर वगैरेपर्यंत, त्याला उकळी आली पाहिजे चांगली। तर हा आपला पाक ना उकळलेला आहे, पाणी पूर्ण सगळी साखर वेगळली आहे। तर आपण गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि आपण ही बेसन ह्याच्यात मिक्स करून घेणार आहोत, अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजे त्या। चांगलं ढवळत राहायचं पूर्ण एकदम मिश्रण हे झालं पाहिजे। गॅस एकदम मंद आचेवरच ठेवायचा कारण या गुठळ्या पूर्ण फुटतील तोपर्यंत। तर आपलं हे मिश्रण अशा प्रकारे हलवून सगळ्या गाठी फुटलेल्या आहेत त्या। तर आपण ह्याच्यात कडवलेलं हे तेल आहे ना हे घालायचंय, तेल आणि तूप ही मिक्स केलेलं आहे ती। गॅस आपण ह्याचा तुपाचं तेलाचा बंद करूया कारण ह्याच्यावर चांगली जाळी पडायला लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अजून हलवायला पाहिजे एक दोन तीन मिनटं, अजून ढवळत राहायचंय। पूर्ण तेल घेतलेलं आहे ना आपण वाटीवर, तेवढं सगळं ह्याच्यात बसवायचं। ज्यावेळेस हे पूर्ण तेल मिक्स ह्यात होईल ना तोपर्यंत मिक्स करायचं, नंतर साईडनं ज्यावेळेस तेल सोडल ना हे मिश्रण त्यावेळेस मग आपण गॅस बंद केला तरी चालतो। बघा हो काही तुम्ही बघू शकताय मस्तपैकी ह्याला ना छान जाळी पडलेली आहे। अजून थोडस आपण राहिलेलं आहे ना तूप आणि तेल, ते अजून ह्याच्यात ऍड करणार आहे, मी तुम्हाला दाखवते। थोडं आपण टाकणार आहोत, अजून गरमच टाकायचं कारण त्याला खूप छान अशी जाळी पडते। जोपर्यंत हे मिश्रण तेल सोडायला सुरुवात केली ना, आता काही सोडायला सुरुवात केलेली आहे, थोड्या वेळ आपण एक दोन मिनिटच परतणार आहोत। हो काही छान प्रकारे का नाही जाळी याला पडली, पूर्ण आपलं का नाही मिश्रण मैसूर पाकासाठी तयार झालेलं आहे। तर मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, तर आता आपण ह्याच्यात त्या ताटात काढून घेऊया। गॅस बंद करूया, थोडस तूप आणि तेल राहिलेलं असतंय ना ते पण ह्याच्यात ओतलं तरी चालतंय। तर आपण हे ह्याच्यात असं सेट करून घेऊया। तर आपण ना आता ह्याच्या वड्या पाडणार आहोत पाण्यामध्ये का नाही असा चाकू बुडवून घ्यायचा आणि गरम आहे तोपर्यंतच ह्याला आपण असं कट करून ठेवायचं, थंड झाल्याच्या नंतर आपण ह्याचं वड्या पाडणार आहोत। तर तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला कळवा कसा झालाय हा पदार्थ तो, आणि भेटू नंतर एखाद्या चांगल्या अशा रेसिपी सोबत। धन्यवाद।